एक जुनी दुचाकी गॅरेजच्या एका कोपऱ्यात सडत पडली होती गाडी अक्षरशः स्क्रॅप झाली होती अचानक गॅरेज मालकाच्या मनात एक कल्पना आली त्यानं या दुचाकीला नवं रूप द्यायचं ठरवलं त्यातून गाडीची पेट्रोलची टाकी काढून टाकली आणि त्या जागी बॅटरी बसवण्यात आली चार तास चार्जिंग केल्यावर अवघ्या वीस रुपयांच्या खर्चात ही दुचाकी तब्बल चाळीस किलोमीटर मायलेज देऊ लागली आहे टाकाउतून टिकाऊ ई बाईक बनवणाऱ्या शिवाजी पेठेतील विनायक करंबे यांचं विशेष कौतुक करावं लागेल कोल्हापुरातील शिवाजी पेठ इथं राहणारे विनायक करंबे हे साने गुरुजी वसाहत परिसरात गॅरेज चालवतात गेली सात ते चार चाकी गाड्यांची दुरुस्ती आणि वाहनांच्या स्पेअर पार्टची विक्री करतात पाच वर्षांपूर्वी त्यांनी एक जुनी ऍक्टिवा गाडी विकत घेतली होती त्यानंतर त्यांनी आणखी एक दुचाकी खरेदी केली आणि पहिली ऍक्टिवा गाडी त्यांच्या गॅरेजमध्ये धूळ खात पडून राहिली वर्षानुवर्ष पडून राहिल्यानं ती दुचाकी अक्षरशः सडली होती सध्या ई बाईकचा बोलबाला आहे त्यातूनच करंबे यांना एक कल्पना सुचली आपल्या जुन्या ऍक्टिवाला त्यांनी ई बाईक बनवण्याचं ठरवलं जुन्या गाडीचे गंजलेले भाग काढून टाकले आवश्यक तिथं नवीन पार्ट्स बसवले दुचाकीला पुन्हा नवा रंग दिला त्यानंतर बेचाळीस हजार रुपये खर्च करून बॅटरी आणि वायरिंग किट बसवलं तब्बल पंधरा दिवस परिश्रम घेऊन त्यांनी पेट्रोलवरील दुचाकीचं ई बाईकमध्ये रुपांतर केलं स्क्रॅपमध्ये पडलेली ती गाडी पुन्हा नवं रूप घेऊन आता रस्त्यावर धावू लागली आहे या दुचाकीच्या बॅटरीला चार तास चार्जिंग करण्यासाठी अवघा वीस रुपयांचा खर्च येतो त्यातून ही बाईक चाळीस किलोमीटरचं चा अंतर सहज पार करू शकते करंबे यांनी तयार केलेली ही ई बाईक पाहण्यासाठी अनेक लोक गॅरेजमध्ये येतात अशाच पद्धतीनं आता बॅटरीवर चालणारी चारचाकी तयार करण्याच्या प्रयत्नात असल्याचं विनायक करंबे यांनी सांगितलं बीन्यूजसाठी कॅमेरामॅन प्रथमेश कात्रटसह प्रमोद भनगुत्ते